असं दिवाळीचं काम सांगते. तुमच्या दिवाळीकडे सगळ्यांचं लक्ष असत, दादा आले का, साहेबांची भेट झाली का, सगळीकडे तेच चालू असत. असं आहे की तुम्हाला काही ना काही लाचून मिळायला पाहिजे. आमच्यापेक्षा साहेब विरोधकांना जास्त चर्चा जास्त लागते. अगदी संजय राऊतांपासून सगळ्यांना लागते, भेट झाली का, मग का भेटली, कशाला भेटली. असं आहे की दोन गोष्टी असतात, आपलं राजकीय धोरण आणि व्यक्तिगत आणि कौटुंबिक संबंध, याच्यामध्ये एक प्रकारचा अंतर ठेवण्याची सम्यता ही आम्ही लोक पाहतो. आणि त्यामुळे माझ्या घराची पद्धत आहे गेले 60-70 वर्षाची, की आम्ही भाऊ कोण मुलं कुठेही असली तर दिवाळीच्या दिवशी त्याच्या बारावतीला यायलाच पाहिजे आणि ते 3 दिवस एकत्र घालवलं. तर ते जे काही वाचण्यात दिल्या चिन्हे 2-3 दिवसाच्या, त्याच्यामध्ये राजकीय लवलेजसुद्धा नव्हता, फक्त कौटुंबिक लवलेज होता आणि ते सातत्य ठेवून आम्ही सांभाळलो. त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, त्यांच्या मतदारसंघात मी आत्ताच जाऊन आलो, पुढच्या विधानसभेला ते निवडून आलेले दिसणार नाही. दिसणार नाही त्याची आम्ही काळजी घेऊ. काही राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि पंतप्रधान यामध्ये प्रचारात उतरले आहेत. काही राज्यात ते ओबीसी असल्याचा दावा करतात, काही राज्यात तरी त्यांना स्वीकारत आहेत. पहिल्यांदाच ते विकासाच्या गोष्टी सोडून जातीवर आलेत का? नाही, असं की दुर्दैवानं ज्या पद्धतीच्या गोष्टी प्रधानमंत्री मानत आहेत त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी पाहिलेलं. मी तुम्हा लोकांना कधी संधी मिळाली नसेल, पण मी जवाहरलाल नेहरू यांची भाषणे ऐकली, तेव्हा मी कॉलेजला शिकत होतो. मी त्याच्यानंतरचे इंदिराजी असतील, शास्त्रीजी असतील, त्याच्यापासूनच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांची भाषणं ऐकली. एक पथ्य असं फार की प्रधानमंत्री कुठल्याही राज्यात गेले तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्याबद्दल अनादरानं कधी काही बोलणार नाही. हे पहिले प्रधानमंत्री आले की ते राज्यात जातात आणि राज्याच्या त्यांच्याशिवाय अन्य पक्षाचं नेतृत्व हे असेल तर त्यांच्या व्यक्तिगत हल्ले करतात, चुकीचे हल्ले करतात. आणि या 4-5 राज्याच्या निवडणुकीमध्ये हे चित्र दिसतंय आणि माझी खात्री आहे की लोक हे मान्य करणार नाहीत आणि त्याची किंमत त्यांना चुकवायला लागेल. ज्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास धरतो तर त्यावेळेला अशा व्यक्तिगत टीकाचेपण माणूस करायला लागतो. हे प्रधानमंत्री देवेला कोणी केलं नव्हतं, दुर्दैवाने त्या करणाऱ्या व्यक्तीच्या हातात देशाची सत्ता आहे त्याचे परिणाम दिसतील. असं आहे की त्यांनी त्यासाठी आम्ही दिले देऊ दर्शन होक देऊ. अरे मंदिरात जायला आता पैसे द्यावे लागतात. उद्याच्या पुढे गेलं पंढरपूरला गेला तर पांडुरंगाचं दर्शन तिथं काही पैसे द्यावे लागत नाही. पण म्हणजे राम मंदिरात जायचं तुम्ही ठरवलं तर तुमची रेल्वे होकच आणि तुम्हाला दर्शन होकच, याचा अर्थ इतक्या पातळीवर राज्य कसे होते की त्याची चर्चा नाही केली. राज्यातल्या 48 जागांसंदर्भातली चर्चा चालू आहे वाटपाच्या, जागा वाटपाच्या. राष्ट्रवादी साधारण किती जागा लागली? असं आहे की हा निर्णय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा आणि त्याशिवाय काही छोटे पक्ष आहेत, उदाहरणार्थ शेकाव पक्ष, एखाद दुसरा तालुका असतो किंवा कुठं कमी असतील 4-2 जागा असतील. आम्ही आपसामध्ये चर्चा करतो,
जर ह्या सांस्कृतिक चर्चा त्याच्या महत्त्वाच्या पक्षांची झाली आणि आता जी झाली ती दिवाळीच्या नंतर बसायचं हा निर्णय घेऊ, पण माझी खात्री आहे की ज्या पक्षांची नावं लिहिली आम्ही एका विचारानं लोकांच्या समोर बजायची असं आहे की त्याला आमची म्हणजे माझ्या पक्षाची भूमिका त्यांनी जर ही घेतली सगळ्यांना साथ द्यायची तर बाकीच्या पक्षाच्या लोकांना आम्ही आग्रह करू आणि त्यांना आक्रमित करायला काही जर पुढं मागं सरकावं लागलं तर त्याची सुद्धा तयारी आमची आहे. साहेब, माढ्यामध्ये माढ्यामध्ये सध्या भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी पण भाजपकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. आपलं आपण माढ्याचं नेतृत्व केलेलं आहे, माढ्याचं विधानसभेचं आणि लोकसभेचं काय गणित असणार आहे? आमदार पुत्र रणजितसिंह शिंदे देखील आपल्या भेटीला आलेले आहेत, बबनदादा अजितदादांबरोबर आहेत, नक्की काय चित्र असणार आहे? असं की आमचा प्रयत्न माझा लोकसभा असो, सोलापूर लोकसभा असो किंवा सोलापूर जिल्ह्याची कुठली विधानसभेची जागा असो, यासाठी आम्हा लोकांची नीती ही स्वच्छ. मी जे तीन पक्ष सांगितले, काँग्रेस, राष्ट्रवादी, माझ्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी आणि त्याच्यानंतर तिसरा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा, आम्ही सगळेजण एकत्र लढवणार आणि या जागा आम्ही जिंकणार. आज मी काही ज्योतिष साहेब, दोन पवारांच्या भेटीवर सातत्यानं टीका होत असताना दुसरीकडे चंद्रकांत पाटील म्हणतात की दोन पवार भेटले की घडल्यावरच समजेल काय घडतं. ते कळेल नसेल, त्यांनी नक्कीच कळेल, निवडणुकीचा निकाल लागेलच कळेल. मनोजरांगाच्या राजीवनाचा दुसरा दौरा सुरू आहे, काल कळमण्यात सभा झाली, पहाटे 4 लोक सभेसाठी थांबतायत, मात्र एकीकडे राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी कमी होती. असा हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी एक बैठक बोलवली होती सर्व पक्ष, मलाही बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये राज्य सरकार काही निर्णय घ्यावा अशा विचाराची भूमिका त्यांच्या ठिकाणी मांडली आणि त्याला सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला. याचा अंतिम निर्णय घ्यायचा अधिकार राज्य सरकार आणि केंद्र सरकार. आता हे दोघंही याच्यामध्ये काय करतात याच्याकडे आमचं लक्ष आहे, पण हा प्रश्न दोन्ही सरकारनी लवकर सोडावा आणि कुठल्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये कटुता न होईल याची काळजी घ्या. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.